नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार एकवीस या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी शोटपर्यंत पहात चला तर मग सुरवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारताने खालील कोणत्या देशाबरोबर ग्रीन स्ट्रेटजिक पार्टनरशिप स्थापनेची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डेनमार्क भारताने डेन्मार्क या देशाबरोबर ग्रीन स्ट्रॅटर्जिक पार्टनरशिप स्थापण्याची घोषणा केलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन का ऑफ लिव्हिंग सिटी दोन हजार एकवीसनुसार जगातील सर्वात महाग शहर कोणते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अशागाबाद अशबाद अश्गाबाद इथं अश्क असा शब्द आहे अशगाबाद हे शहर अशगाबाद हे शहर का स्टॉप लिव्हिंग सिटी दोन हजार एकवीसनुसार जगातील सर्वात महाग शहर आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अलीकडेच कोणत्या थंड देशामध्ये ऐतिहासिक उष्णतेची लाट निर्माण झालेली पाहावयास मिळाली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कॅनडा कॅनडा या देशामध्ये अलीकडेच ऐतिहासिक उष्णतेची लाट निर्माण झालेली पाहावयास मिळाली आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार एकवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आरोग्य आणि सेवा कामगार वर्ष जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार एकवीस हे वर्ष आरोग्य आणि सेवा कामगार वर्ष म्हणून घोषित केलेले वर्ष आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच रेड टू झिरो अभियान कशासाठी राबविले जात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जागतिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या अभियानाचे नाव आहे रेड टू झिरो अभियान या नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी उपक्रम हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर सार्थक हा उपक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिक्षण सार्थक हा प्रकल्प शिक्षणाशी संबंधित असणारा प्रकल्प आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात योग्य पर्याय निवडा तर पर्याय आहेत आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पर्याय एक आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार एकवीस डेव्हिड डिओप यांना मिळाला त्यानंतर दोन नंबरचा आहे हा राष्ट्रीय हा पुरस्कार जिंकणारे ते पहिले फ्रेंच साहित्यिक आहेत तर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत दोन हजार एकवीस या वर्षासाठीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार डेव्हिड डिओप यांना मिळाला आहे आणि हे हा पुरस्कार मिळवणारे पहिलेच फ्रेंच साहित्यिक आहेत आय एम पी प्रश्न आहे नीट लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ खालील कोण सर्वात तरुण भारतीय महिला पायलट ठरली आहे ठरली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आयशा अजीज आयशा अजीज ही महिला भारतातील सर्वात तरुण पायलट ठरलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ नौ, भारतीय नौदल हे कोणत्या देशाकडून यम एच एम एच साठ रोमिओ हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका भारतीय नौदल हे अमेरिका या देशाकडून एम एच साठ रोमिओ हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा इथिनॉल प्रोत्साहन धरणा धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बिहार इथिनॉल प्रोत्साहन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य आहे बिहार यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा बिलीव हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुरेश रैना आय एम पी आहे बिलीव हे आत्मचरित्र सुरेश रैना यांचे आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा खालील कोणत्या कंपनीने विंडोज अकरा या संगणक ऑपरेटिंग सिस्टीमचे अनावरण केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मायक्रोसॅफ्ट मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट या कंपनीने विंडोज अकरा या संगणक ऑपरेटिंग सिस्टीमचे अनावरण केलेले आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा खालील कोणत्या देशाने हवेतील रोणला हवेतच नष्ट करणाऱ्या एरियल लेझरची यशस्वी चाचणी केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इस्रायल इस्रायल या देशाने हवेतील ड्रोनला हवेतच नष्ट करणाऱ्या एरियल लेझरची यशस्वी चाचणी केलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र राज्यात खालील कोणत्या ठिकाणी खाऱ्या पानापासून खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करणारे निशारीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे तर प्रश्ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनोरी मनोरी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचे निशारीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कुशीनगर हे कोणत्या राज्यातील तिसरे प्रमाणित विमानतळ ठरले आहे ठरले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश कुशीनगर हे कोणत्या राज्यातील तर कुशीनगर हे उत्तर प्रदेश या राज्यातील तिसरे प्रमाणित विमानतळ ठरलेले आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा नुकतेच निधन पावलेले मायकल कॉलिस हे कोण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अंतराळवीर मायकल कॉलिस हे अंतराळवीर होते यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा खालील कोणत्या देशाच्या संसदेने लिनेट लिनेट कोलम कृत्रिम भेट तयार करण्यासाठी मान्यता दिली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डेन्मार्क यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा वैद्य द्वार योजना खालील कोणत्या राज्याने सुरू केली आहे वैद्य के द्वार ही जी योजना आहे ती कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याने वैद्य द्वार ही योजना सुरू केलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स काँग्रेसच्या कमिटीने रोजगार संदर्भात असलेल्या स्थलांतरित लोकांच्या ग्रीन वर्ल्ड संबंधित कोणता कायदा पारित केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ईगल ॲक्ट ईगल ॲक्ट अमेरिकेच्या युनायटेड स्टेट काँग्रेसच्या कमिटीने रोजगार संदर्भात असलेल्या स्थलांतरित लोकांच्या ग्रीन वर्ल्ड संबंधित ईगल ॲक्ट हा कायदा पारित केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासले तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल विद्यार्थी मित्रमधून जर तुम्ही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर महाराष्ट्रामधील पोलीस भरती तसेच आरोग्यसेवक भरती राज्य शिक्षक पात्रता परीक्षा व इतरही सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल त्याकरता सर्वात अगोदर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद